आणि इथून सुद्धा हा सी व्ह्यू मला दिसतोय आणि इथून सुद्धा आपण निवांत तिथून येऊन असं बघू शकता तुम्ही, निवांत 5-10 मिनिटं थांबू शकता. हे बघा तुम्हाला माझ्या समोर दिसत असेल. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मगाशीच आम्ही पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते, कारण की जिथे आम्ही थांबलो आहोत ना तर तिथला टूर मी कधी देते असं झालं होतं, मला कंट्रोलच होत नव्हतं. तर आम्ही सेंटोरिनीमध्ये आहोत ते तुम्हाला माहीतच आहे. सेंटोरिनीमधील या टाऊनमध्ये आम्ही थांबलो आहोत आणि 3 दिवस आम्ही इथे थांबणार आहोत. आणि आम्ही जे केव्ह हाऊस घेतलेलं आहे ना त्याच्या 2 क्वालिटीज मला खूप आवडलेल्या आहे आणि त्या बघूनच आम्ही हे केव्ह हाऊस बुक केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तर सनसेट, आता थोड्या वेळातच सनसेट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सी व्ह्यू. एक्झॅक्ट आमचं जे हाऊस आहे ना त्याच्या समोरच आहे आणि ते डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार. आणि जेव्हा पण तुम्ही सेंटोरिनीमध्ये येतात ना सगळीकडे तुम्हाला ब्ल्यू आणि व्हाईट कलरच दिसेल आणि इथली ती खासियतच आहे. आणि मी सुद्धा आहे बघा व्हाईट आणि ब्ल्यू कलरचा हा ड्रेस वेअर केलेला आहे. आणि मला आहे ना इथे आल्याच्या नंतर इतकं प्रसन्न वाटलं, इतकं पॉझिटिव्ह वाटलं, इतकं छान वाटलं ना. बघितल्या बघितल्याच आहे ना ते केव्ह हाऊस. म्हटलं अरे मनोजला म्हटलं किती भारी आहे ना, आपले 3 दिवस एकदम मस्त जाणार आहे, एकदम रिलॅक्समध्ये. तर चला आता आम्ही जे केव्ह हाऊस घेतलेलं आहे ना त्याचा टूर सुद्धा तुम्हाला देते. लेट्स गो अँड स्टार्ट द टूर. खाली उतरल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता, मस्त असा मोठा पॅसेज आहे. आणि इथे आजूबाजूलाच आहे ना केव्ह हाऊसेस आहे आणि इथे त्यांचं रिसेप्शन सुद्धा आहे. म्हणजे काय प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीची हेल्प लागली तर ते लगेच इथे हेल्प करतील. आणि इथे बघा सगळी अशी झाडं लावलेली आहेत त्यांनी. बाकीचं जे तुम्हाला ना मी डिटेलमध्ये दाखवणारच, पण अगोदर आहे ना तुम्हाला केव्ह हाऊसचा टूर देईल. आणि समोरच एक्झॅक्टली बघा सी व्ह्यू आहे आणि किती सुंदर दिसतंय. आणि सी समोर असल्यामुळे काय झालं तर गार वारा येतोय आणि पॉसिबल झालं तर ड्रोन शॉट सुद्धा आम्ही घेणार आहोत आणि डिटेलमध्ये तुम्हाला सी व्ह्यू सुद्धा दिसणार. चला मग आता आतमध्ये जायचं. चला. आणि 3 दिवसासाठी हे आमचं सुंदर आहे केव्ह हाऊस. वेलकम टू अवर केव्ह हाऊस. बघा सुंदर असा पॅसेज आहे आणि इथे बघू शकता तुम्ही सनबाथ चेअर सुद्धा आहे 2 आणि इथे मध्ये टेबल सुद्धा दिलेला आहे. आणि तुम्हाला जर सनबाथ घ्यायचा असेल तर मस्त इथे तुम्ही तुमची ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, काय फूड तुम्ही एन्जॉय करू शकता. आल्या आल्या परिबेला इथेच बसल्या होत्या आणि त्यांना खूप छान वाटलं. आणि त्याचसोबतच त्यांनी इथे डायनिंग एरिया सुद्धा दिलेला आहे. मस्त इथे सी व्ह्यू तुम्ही बघता बघता, त्यासोबत सनसेट बघता बघता इथे तुमचा स्नॅक एन्जॉय करू शकता, ब्रेकफास्ट करू शकता सकाळी, लंच डिनर तुम्हाला जे करायचं असेल ते इथे तुम्ही बसून करू शकता. आणि तुम्हाला जास्त ऊन लागलं तर अम्ब्रेला तुम्ही इथे ओपन करू शकता. मला खरंच खूप भारी वाटलं बघूनच. आणि इथे आहे हॉट जॅकेट टब. आणि परी आल्या ना परीबेला पाण्यात खेळत होत्या, त्यांना म्हटलं आता खेळू नका. हे बघा इथे ओलं ओलं दिसत असेल तुम्हाला. आणि सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही हे ना केव्ह हाऊस हे बुक केलेलं आहे. आता हे हॉट जेटेड टब असो, सनसेट असो किंवा सी व्ह्यू असो, इथली ग्रीनरी असो, लोकांनी दिलेले रिव्ह्यूज होते ते पण आम्ही बघितले आणि मग फायनली 3 दिवसासाठी आम्ही हे बुक केलं. हे बघा एकदम मस्त आहे इथे, मस्त तुम्ही वॉक सुद्धा करू शकता, गप्पा मारू शकता, जेवण झाल्याच्या नंतर इथे सुद्धा असं राऊंड मारू शकता, आहे की नाही. आणि सेंटोरिनी मधला कोपरा कोपरा इतका सुंदर आहे ना, कुठे पण बसून तुम्ही फोटो जरी काढला ना तरी इतका सुंदर फोटो येईल ना. आता उदाहरण देते तुम्हाला, आता मी इथे बसले आहे, समोर सनसेट होत आहे, तर असं सनसेट बघता बघता जर मी पोज जरी दिली तरी पण सुंदर फोटो येईल. येणार का नाही मनोज? येईल ना. तर असं भरपूर इथे फोटो काढू शकता कारण की इथे भरपूर झाडं लावलेली आहेत. चला आता आपण आतमध्ये जायचं का? आणि आपला हाऊस नंबर आहे 1 आणि घरातलं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसलं असेल व्हाईट आणि ब्ल्यू कलरचं आहे. वेलकम टू माय हाऊस. तर हा असा मोठा स्पेशियस हॉल आहे आणि इथे परीबेला आहे. इथे परीबेला बसून ना कार्टून बघताय. रूम नाही बेड ना, बेड. हा तर इथे लहान मुलांसाठी ना हे बेड्स आहे. बघा परीबेला दोघींना जिथे झोपायचं असेल तिथे झोपू शकता.
इथे भरपूर त्यांनी टॉवेल सुद्धा दिलेले आहे. जर तुम्हाला काही फोन करून काही डिस्कस करायचं असेल, काही मागवायचं असेल तर तुम्ही इथे इथून फोन सुद्धा करू शकता. हे बघा, इथे सुद्धा त्यांनी असं काही वस्तू ठेवण्यासाठी प्लेस दिलेली आहे. आणि इथे आहे सेंटर टेबल, आणि इथे टीव्ही सुद्धा दिलेला आहे त्यांनी मोठा. आणि चेअर पण किती सुंदर आहे ना. आणि हँगिंग लाईट बघा किती सुंदर आहे. आणि इथे एसी सुद्धा आहे. आणि इथे ना गरम सुद्धा होतं, पण मोस्टली ना असं म्हटलं जातं का केव्ह हाऊसमध्ये ना फॅनची किंवा एसीची गरज पडत नाही, कारण की ते नॅचरली कूल असतं. जसं आपण टर्कीला गेलो होतो तिथे केव्ह हाऊस घेतलं होतं ना, सुरुवातीला आम्हाला खूप गरम वाटत होतं, पण आम्ही 15-20 मिनिटं थांबलो ना त्या घरात तर नॅचरली ना इतकं गार वाटत होतं आम्हाला. आम्ही म्हटलं त्यांना आम्हाला फॅन द्या, खूप गरम होते. त्यांनी सांगितलं थोडा वेळ थांबा, तुम्हाला ना गार वाटणार. पण त्या घराचा सुद्धा ना अनुभव खूप छान होता आपल्या सगळ्यांसाठी, की नाही. आणि इथे दोन विंडोज आहे. आणि इथे आहे बाथरूम, ते मला खूप आवडलं. आणि हे जे केव्ह हाऊस आहे ना, हे नवीनच बनवलेलं आहे त्यांनी. इथे बघा बेसिन आहे, त्यासोबतच असा मोठा मिरर आहे. इथे उभे राहून मी मेकअप सुद्धा करू शकते. आणि इथे त्यांनी शॉवर जेल वगैरे दिलेला आहे ऑलिव्ह ट्रीचा. आणि बॉटल्स बघा ना किती छान आहे, सुंदर आहे एकदम ना. इथे ड्रायर आहे, इथे टूथपेस्ट आहे, आणि इथे हँडवॉश सुद्धा दिलेला आहे. आणि इथे हा शॉवर एरिया आहे. याची डिझाईन मला प्रचंड आवडली, आणि कलर कॉम्बिनेशन पण. असं थांबा, मी तुम्हाला ना थोडं झूम इन करू नका, तर हे असं दिसत. आणि एक गोष्ट आहे, जेव्हा पण तुम्ही सेंटोरिनी मध्ये येतात ना, तर तेव्हा ना सांगितलं जातं का तुम्ही टिश्यू पेपर ना फ्लश करू नका. इथे अलाउड नाहीये, आणि ते अगोदरच सांगून देतात. म्हणून इथे मोस्टली कोणी ना फ्लश करत नाही टिश्यू पेपर, वेगळा डस्टबिन दिलेला नसतो. तर असं आहे हे बाथरूम मोठ. आता एकदम इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे, सगळ्या स्त्रियांना आवडणारी, ती म्हणजे किचन. चला माझ्यासोबत. सुंदर असं किचन आहे, आणि इथे डायनिंग एरिया सुद्धा आहे. बाहेरचा पण डायनिंग एरिया मी तुम्हाला दाखवला, आणि इथला सुद्धा डायनिंग एरिया आहे. आणि चार लोकांसाठी इनफ आहे, आम्ही चौघ जण आहोत इथे. आणि त्यांनी आमच्यासाठी इथे फ्रुट सुद्धा ठेवलेले आहेत, हे बघा. आणि इथे त्यांनी आम्हाला ज्यूस दिलेला आहे. इथे बेसिन आहे, आणि इथे चिमणी, आणि इथे आहे गॅस, हॉट प्लेट आहे. ह्या तुम्हाला माहिती असेल, मी या अगोदर तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. आणि इथे आहे फ्रीज, त्या फ्रीज मध्ये आता सध्या काही नाहीये, पण त्यांनी वॉटर बॉटल दिलेले आहे. चार आम्ही चौघ आहोत म्हणून चार त्यांनी वॉटर बॉटल दिलेले आहे. आणि सगळं क्लीन आहे, म्हणजे हे केव्ह हाऊस आहे ना एकदम क्लीन आहे. ते आल्या आल्या ते बघितल्यावर इतकं भारी वाटलं ना. आणि इथे डस्टबिन दिलेलं आहे. इथे कॉफी मशीन आहे, केटल आहे, आणि तुम्हाला सँडविचेस बनवायचे असेल तर ते सुद्धा इथे बनवू शकता. तर इथे कॉफी टी बॅग्स इथे दिलेल्या आहेत. आणि आपल्याला जर डिश वॉश करायचे असेल तर त्या सुद्धा वस्तू इथे दिलेल्या आहेत. आणि इथे भरपूर भांडी दिलेली आहेत त्यांनी, बघा. आता बेसिक जर बेसिक तुम्हाला कुकिंग करायची असेल ना, तर त्यासाठी मला असं वाटतं ही भांडी इनफ आहे. हा, आणि हे क्रॉकरीज वगैरे इथे, आणि हे ग्लासेस वगैरे इथे दिलेले आहेत त्यांनी. आणि इथे त्यांनी स्पून्स वगैरे भरपूर भांडी दिलेले आहेत तरी पण, स्पून्स आहेत छोटे मोठे. आणि त्यानंतर इथे बघा कप्स आहे, ग्लासेस आहे इथे. इथे काही नाही, आणि इथे सुद्धा काही नाही. हा अच्छा, एक लक्षात आलं इथे डिशवॉशर नाहीये, कारण की डिशवॉशरला कसं थोडंसं जास्त पाणी लागतं, त्यामुळे इथे डिशवॉशर त्यांनी ठेवलेलं नसेल. पण बेसिन वगैरे आहे, ते हातानेच भांडे वगैरे ना क्लीन करावे लागतील. आता आपण जाऊया बेडरूम कडे. आता हॉलचं तर मी तुम्हाला दाखवलं एकदम छान. आणि इथे सोफा कम बेड आहे, पण तेवढंच आहे का, यांनी सोफा कम बेड आहे ना असा बनवलेला आहे त्यांनी. हे बघा, म्हणजे त्यांनी हे जेव्हा केव्ह हाऊस बनवत होते तेव्हाच त्यांनी असं बनवलं, इथे बसण्यासाठी सुद्धा आणि इथे एक जण झोपणार सुद्धा अशाच पद्धतीने बनवलेलं. हो, आणि ती बाईक बघा किती छान आहे, बाईक लॉक. आणि परिबेलाला पण छान फ्रेश करायचं आहे मला, त्यांना पण आता फ्रेश करून येणार त्यांना. आता मी त्या बाथटब मध्ये सांगणार आहे, तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि इथे आहे माझ्या बेलाचा बेड, छान छान लागलं. ओ माझं सोनं, आराम कर. चला, आणि सायकल आहे छोटीशी, आणि हा पॉट, हे बघितल्याच्यानंतर मला नेदरलँडचीच आठवण आली. आणि हा आहे सुंदर असा बेडरूम,
आणि ते मोठी अशी विंडो सुद्धा दिलेली आहे आणि त्याची डिझाईन पण इतकी छान आहे ना. आणि इथून सुद्धा ना हा सी व्ह्यू मला दिसतोय आणि इथून सुद्धा ना आपण निवांत तिथून येऊन असं बघू शकता तुम्ही, निवांत 5-10 मिनिटं थांबू शकता. हे बघा तुम्हाला माझ्या समोर दिसत असेल. आणि त्यानंतर मोठं आणि स्पेशियस आहे हा बेडरूम आणि यांनी नॅचरली स्टोनचे असे बेड बनवलेले आहे. डिझाईन तुम्हाला दाखवते मी, म्हणजे बेड आणण्याची आणि परत ते लावण्याची ना गडबडच नको, कारण की हे एवढं उंचावर असताना तर या गोष्टी थोड्याशा डिफिकल्ट आहे. म्हणून जेव्हा पण हे केव्ह हाऊस बिल्ड करतात ना तर हे असं स्टोनचे ना बेड्स वगैरे बनवतात. आणि छान आणि टॉवेल्स वगैरे त्यांनी भरपूर दिलेले आहे इथे हॉलमध्ये, किचन मध्ये, बाथरूम मध्ये. आणि दोन्ही साईडला दोन लॅम्प सुद्धा आहे. आणि इथे बसून मी मस्त मेकअप करणार, तर जेवढा दिवस मी इथे आहे तेवढा दिवस मी छान मेकअप करणार. आणि जेवढ्या पण आमच्या बॅग्स वगैरे होत्या ना तर त्या आम्ही त्या साईडला ठेवलेल्या आहेत. आणि मेकअपच्या वस्तू आणि मोबाईल जस्ट मी चार्जिंगला लावलेला आहे आणि इथे त्या वस्तू ठेवलेल्या आहेत मी. आता कसं वाटलं तुम्हाला हे केव्ह हाऊस? आणि अजून एक छानशी गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, ते म्हणजे बाहेर. चला आणि आम्ही आतापर्यंत जेवढं पण ट्रॅव्हल केलेलं आहे, जेवढं पण अपार्टमेंट असो किंवा हाऊसेस असो, त्याच्यामधलं हे सगळ्यात बेस्ट म्हणजे बेस्ट एक नंबरवर हे असणार आहे हाऊस. कारण की हे सगळ्यात भारी होतं. हे बघा यांनी ना इथे ना भरपूर झाडे लावलेली आहे. आणि हे झाड तुम्हाला आठवत असेल आपल्या गार्डनमध्ये सुद्धा मी लावलं होतं. आणि जेव्हा पण मला देवपूजा करायची असायची ना तर मी हे फुलं घ्यायची आणि देवाला वाहायची सुद्धा. इथे सुद्धा असं चेअरची पण गरज नाही, इथे बसून असं सनसेट सुद्धा बघू शकतो. खरंच दिसतो इथून सनसेट, म्हणजे आपल्याला माहिती सनसेट साठी तर आपण ऍक्च्युली हे हाऊस घेतलं, पण ऍक्च्युअली दिसतंय बघ इथे बसले बस. आणि एक काका होते, म्हणजे त्यांचं वय झालं होतं, तर ते हे सगळे झाड लावत होते. खूप सुंदर सुंदर फुलांची झाडं, म्हणजे हा पूर्ण जो एरिया दिसतोय ना हा स्पेशली त्यांनी ना झाडांसाठीच ठेवलेला आहे. कारण की अशी ग्रीनरी दिसले ना तर त्या ग्रीनरीच्या ठिकाणी असे हाऊसेस खूप छान दिसतात, हो ना. आणि तुम्हाला माहितच आहे मला झाडांची खूप आवड आहे. मी माझं गार्डन सुद्धा इतकं छान पद्धतीने ना करते, झाडं वगैरे लावते. पण आता तिथे वेदर चांगलं नसतं म्हणून 3 महिनेच आम्हाला ना खूप झाडं लावायची असतात, तेव्हा आम्ही लावतो. आणि समोर पण तुमचं लक्ष जात असेल तर बघा तिथे पण आहे ना, इथे जसे हाऊसेस आहे ना तर तिथे पण तसेच आहे. आणि आमचं जे केव्ह हाऊस आहे ना त्याच्या बाजूला कोणीतरी ना दुसरं राहत आहे, त्यांचं केव्ह हाऊस आहे. तर खाली तर इतकं सुंदर दिसतंय, आता वरतून कसं दिसतं हे आपण ड्रोनने बघूया थोड्याच वेळात. चला केव्ह हाऊस टूर मध्ये 2-3 पॉइंट ऍड करायचे राहून गेले होते. आणि सर्वात अगोदर तुम्ही मला सांगा तुम्हाला ड्रोन शॉट कसा वाटला. आणि आम्ही हे जे केव्ह हाऊस घेतलेलं आहे ना तर आम्ही हे 3 दिवसासाठी घेतलेलं आहे, तर भरपूर जण मला त्या रिलेटेड क्वेश्चन विचारणार का तुम्ही याच्यासाठी किती पे केलेले आहे. आणि आम्ही 3 दिवसासाठी पे केलेले आहे 1000 युरोज, म्हणजे अराउंड 90,000 रुपीज. आमच्या दोन रिक्वायरमेंट्स होत्या, पहिली गोष्ट म्हणजे तर सनसेट आणि
दुसरी गोष्ट म्हणजे सी व्ह्यू. आणि अजून एक गोष्ट यांना सांगायची राहून गेली होती, ती म्हणजे का टॉयलेट पेपर फ्लश का करत नाही, तर इथले जे सेवेज पाईप्स असतात ना तर ते खूप नॅरो असतात आणि मग तुम्ही जर टॉयलेट पेपर टाकल्यामुळे का होईल ब्लॉकेज येऊ शकतो. बाहेर परिबिराचं मस्त खेळणं चाललंय आणि इथे त्यांनी आम्हाला स्लीपर सुद्धा दिलेले आहे आणि हे बाथरूम सुद्धा दिलेले आहे, हे दाखवायचंच राहून गेलं. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, स्पेशली इयामधला केअर हाऊसचा व्हिडिओ, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.